सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी। कोरोना संसर्गामुळे गेली 2 वर्ष वारी होऊ शकली नाही, त्यामुळे यंदा वारी सोहळ्यात विक्रमी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता पालखी आगमनापासून ते प्रस्थानापर्यंत पोलिसांनी बंदोबस्ताची कडेकोट तयारी केली आहे। पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त संदीप करणेक स्वतः बंदोबस्ताच्या प्रत्येक बाबींवर लक्ष ठेवून आहेत। दोन्ही पालख्यांचे 22 जूनला पुण्यात आगमन होणार असून 22 आणि 23 जून रोजी पुण्यात मुक्कामी असणार आहेत। दोन्ही पालख्या नियोजनानुसार भवानीपेठेतील पालखी विठोबा मंदिर आणि नानापेठेतील निवडून विठोबा मंदिर इथं मुक्कामी असणार आहेत। या ठिकाणी देखील पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे। साध्या वेशातील पोलिसांची गस्त पालखी सोहळ्यात दर्शनासाठी होणाऱ्या गर्दीचा गैरफायदा सोनसाखळी चोरटे मोबाईल चोरटे घेत असतात। हे गैरप्रकार रोखण्यासाठी ठिकठिकाणी साध्या वेशातील पोलिसांची गस्त पाहायला मिळणार आहे। विशेषतः मुक्कामाच्या ठिकाणी पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे। महिलांचा देखील पालखी सोहळ्यात मोठा सहभाग असतो, त्यामुळे साध्या वेशातील महिला पोलीस कर्मचारी त्याचबरोबर दामिनी मार्शलची पथक गस्तीवर ठेवण्यात आली आहेत। गुन्हे शाखेची पथकही साध्या वेशात गस्त घालणार असल्याची माहिती मिळत आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरीची वारी होऊ शकली नाही, त्यामुळे यंदाच्या वारीमध्ये प्रचंड उत्सुकता आहे। सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि यामध्ये सहभागी होणाऱ्या महिला संख्या देखील लाखो संख्येने आहेत। त्यामुळे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राज्य महिला आयोगाच्या वतीनं आरोग्यवारी ही संकल्पना रुजू करण्यात आली आणि पुणे सातारा सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधत पत्रव्यवहार करत या वारीची नक्की संकल्पना कशी असावी याबाबत सातत्याने चर्चा करण्यात आली। राज्य महिला आयोगाच्या वतीने ज्या सूचना महानगरपालिकांना दिल्या होत्या, जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या, त्याचं तंतोतंत पालन करत अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या सगळ्यांकडून झालं आणि आज आपण पाहतोय तर 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावरती सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग आणि बर्निंग मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी स्त्रीरोग तज्ज्ञांची व्यवस्था आहे। या सगळ्यांमध्ये चेंजिंग रूम असणार आहे। पालखी विसाव्याच्या ठिकाणी महिलांसाठी शौचालय व नानीघराची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। या सगळ्यांमध्ये महिलांच्या आरोग्याबरोबर सुरक्षितेसुद्धा लक्ष देण्यात आलेलं आहे। प्रत्येक विसाव्याच्या ठिकाणी व मंदिराच्या दर्शनी भागामध्ये हेल्पलाईन नंबर लावण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून यावर्षीची वारी ही ऐतिहासिक वारी ठरणार आहे। यामध्ये 3,500 स्वच्छते कर्मचारी स्वच्छतेसाठी सहभागी होत आहेत। आळंदी ते पुणे या भागामध्ये 206 ठिकाणी आपण स्वतंत्र विसावा कक्षाची व्यवस्था केलेली आहे आणि निश्चितपणाने यावेळेस वारीमध्ये लाखोच्या संख्येने ज्या महिला सहभागी होतात या महिलांसाठी आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही वारी लाभदायी ठरेल। सीके मराठी न्यूज साठी मुख्य संपादक चंद्रकांत खरात।